माहिती आहे का आपल्या मेंदूसाठी सर्वात महत्वाचं पोषक तत्व कुठलं आहे? ते म्हणजे फॅट्स, म्हणजे स्निग्ध पदार्थ, स्पेशली ओमेगा 3 फॅट्स. आपल्या मेंदूचा जवळजवळ 60% म्हणजे 60% भाग जो आहे तो फॅट्सनी बनलेला आहे. आपले जे मेंदूचे सेल्स बनण्यासाठी किंवा मेंदूमध्ये जे न्यूरो ट्रान्समीटर्स आहेत ते बनण्यासाठी आपल्याला फॅट्सची आवश्यकता असते. तर न्यूरो ट्रान्समीटर्स म्हणजे काय? न्यूरो ट्रान्समीटर्स हे एक रसायन आहे आणि त्यामुळे आपल्या शरीरामध्ये बऱ्याच ऍक्टिव्हिटीज किंवा हालचाली होत असतात. ऍक्टिव्हिटी ज्या काही आपल्या कंट्रोलमध्ये आहेत किंवा आपल्या कंट्रोलमध्ये नाही आहे, जसं आपलं हार्टबीट होणं, आपली थिंकिंग प्रोसेस म्हणजे आपली विचार करण्याची प्रक्रिया आहे, आपल्या शरीरातले ज्या ज्या काही हालचाली होतात त्या बऱ्याच न्यूरो ट्रान्समीटरवर डिपेंडंट असतात. त्यामुळे हे न्यूरो ट्रान्समीटर बनण्यासाठी पण आपल्याला फॅट्सची गरज असते. सोबतच आपल्या मेंदूला एनर्जी सोर्स म्हणजे मेंदूला ऊर्जा देण्यासाठी पण फॅट्सची गरज असते. प्रायमरी सोर्स किंवा प्रमुख सोर्स ग्लुकोज आहे किंवा साखर आहे, पण जेव्हाही आपण खात नाही, आपण झोपतो किंवा आपण फास्टिंग स्टेटमध्ये असतो, त्यावेळेला फॅट्स आपल्या मेंदूला एनर्जी किंवा ऊर्जा देत असतात. सो जर तुम्ही चांगले फॅट्स किंवा ओमेगा 3 फॅट्स घेत नसाल तर तुम्हाला बरेच मेंदूच्या रिलेटेड किंवा मानसिक आजार होऊ शकतात. जसं एन्झायटी, डिप्रेशन, बायपोलर डिसऑर्डर, सिझोफ्रेनिया असे आजार ओमेगा 3च्या कमतरतेमुळे होऊ शकतात. त्यासोबतच जे म्हातारपणी जे आजार होतात जसं डिमेन्शिया, अल्झायमर्स, हेही तुम्हाला ओमेगा 3च्या कमतरतेमुळे होऊ शकतात. त्यासोबतच लहान मुलांमध्ये ADHD म्हणजे हा एक हायपर ऍक्टिव्हिटीचा आजार आहे. म्हणजे काही काही मुलं तुम्ही बघत असाल की खूप हायपर ऍक्टिव्ह असतात, तर हा एक आजार आहे आणि तो होतो ओमेगा 3च्या कमतरतेमुळे. सो जर तुम्हाला तुमचं मानसिक संतुलन किंवा मेंदूची हेल्थ व्यवस्थित ठेवायची असेल तर रेग्युलरली ओमेगा 3 फॅट्स खाल्ले गेले पाहिजे, आणि ते आहेत मासे, अंडी, फ्लॅक्सीड्स, चिया सीड्स, अक्रूड ह्या पदार्थांमध्ये.